लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण हे संपल्यानंतर वारंवार सरकारने आश्वस्त केलं की आम्ही या संदर्भातली कारवाई करू। ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी या निवडणुका घोषित होतात हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे। ओबीसींचं राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट सरकारच्या वतीनं घातला जातोय हे आम्ही सहन करणार नाही। कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करून या निवडणुका रद्द केल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि या निवडणुका जर पुढे ढकलल्या नाही रद्द केल्या नाही तर उग्र आंदोलन भारतीय जनता पार्टी करेल असा इशारा मी राज्य सरकारला या ठिकाणी देतोय। कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचा विश्वासघात बंद करा अशा प्रकारचं राज्य सरकारला आमचं आव्हान आहे।